पवारांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की भाजपकडून अप्रत्यक्षरित्या अहवाल दाबण्याचा प्रयत्न केला जातो असं रोहित पवारांनी म्हटलं. नाही, रोहित पवारला उत्तर देण्याकरता बाकी प्रवक्ते आहेत, ते उत्तर देतील. बिहारमध्ये हिंदू धर्मियांचे जे काही सण आहेत, एकनाथजी अत्यंत आणि आमचं सरकार देवेंद्रजी अजितदादा सर्वांनी मराठा आरक्षण देण्याची तयारी केली आहे. निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळेल. टक्केवारी वाढवणार आहे काही? आता सरकारची जबाबदारी आहे काय काय करायचं. मी फक्त एवढंच आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची ठराव करून भूमिका व्यक्त केली आहे. आणि मराठा समाजाच्या सर्व पक्षीय नेत्यांनी, मी तर हे म्हणेल, मराठा समाजातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र बसून, सर्व समाजातील मान्यवरांनी एकत्र बसून, महाराष्ट्राला ज्याला ज्याला अभ्यास आहे सर्वांनी एकत्र बसावं आणि मराठा समाजाला कशामध्ये जास्त फायदा आहे याचा विचार करून भूमिका घ्यावी. मराठा समाजाला जास्तीत जास्त टक्केवारी कशी मिळेल याचा विचार करावा हे मला वाटतं. राजकारणाचा एक प्रश्न, भाजप आमदार जे आहेत त्यांच्याविरुद्ध काही तुमच्या पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते, काहीतरी गटबाजी आहे असं वाटतं. मी सकाळपासून फिरतो आहे, कालपासून फिरतो आहे, मला तर कुठंच गटबाजी वाटत नाही आहे. त्यामुळं आपण चिंता करू नका. एखाद्या वेळी एखाद्या विषयावर वेगळं मत असू शकते पण गटबाजी पक्षात कधीच राहत नाही. भारतीय जनता पार्टीत एकच पक्ष आहे, एकच गट आहे, तो म्हणजे नरेंद्र मोदीजी. नाही, या देशामध्ये मुळातच देव देश धर्म संस्कार संस्कृती जतन करणारा हिंदू समाज या समाजाला दाबण्याचं काम, उदयनिधी स्टालिन म्हणतात की आमचा प्रधानमंत्री बनल्यानंतर आम्ही हिंदू सनातन धर्म समाप्त करून टाकू, तिकडं बिहारमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं तर हे देशाकरता वाईट आहे. आपली हिंदू संस्कृती इतकी मोठी आहे की जगाने ती मान्य केली आहे आणि संस्कारमय आपली हिंदू संस्कृती आहे. अशा संस्कृतीला संपवण्याची भाषा करणारे हे मूळ संपून जातील, स्वतःच संपतील असं मला वाटतं. नाही, विरोधी पक्षाचे लोक बोलतील पण मी तुम्हाला जबाबदारी सांगतो. छगन भुजबळना कधी भाजपशी कोणत्या संपर्कात आले, कधी ते माझ्याशी बोलले नाही, कधी देवेंद्रजीशी बोलले नाही. आणि काय संबंध आहे, छगन भुजबळ हे तिकडे मंत्री आहे अजितदादासोबत, ते कशाला भाजपला येतील, कशाला भाजपचा संबंध आहे यांचा. त्यांच्याकडे याच्यापेक्षा जास्त त्यांना मिळतं आहे, त्यांना नेतृत्व मिळालं आहे, अजितदादासोबत ते सुखी आहेत आणि त्यामुळे ते भाजपचा काहीच संबंध नाही. भाजप त्या ठिकाणी अजित छगन भुजबळाच्या संबंधात संपर्कात नाही, ते आमच्या संपर्कात नाही. सोशल मीडिया उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे, तुम्ही सुद्धा सरकारमध्ये सहभागी आहात? नाही, खरं तर आपल्या महाराष्ट्राची संताची भूमी आहे, आपले संस्कार आहे. कुणीही कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी, भाजपसहित सर्व पक्षाच्या नेत्यांनी संस्कार सांभाळून बोललं पाहिजे. कुणालाही वाईट बोलून आणि इतकी खालच्या पद्धतीची टीका टिप्पणी करून या महाराष्ट्राच्या जनतेला दुखवू नये. जनतेच्या मनात दुःख तयार होतं की नेतृत्व या पद्धतीने, ज्याला आपण नेते म्हणतो, ते या गलिच्छ भाषेमध्ये या ठिकाणी बोलतात. तर गलिच्छ भाषेत बोलणारे, महाराष्ट्राचा मान खाली आणणारे, महाराष्ट्राच्या जनतेला न पटणारं वक्तृत्व कोणी करू नये असं मला वाटतं. छगन भुजबळ जे आहेत त्यांना भाजपच्याच पाठिंबाचा असं पृथ्वीराज चव्हाण म्हटले आज. पृथ्वीराज चव्हाणजींनी कधीही मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम कधीच केलं नाही, कधी विचारही केला नाही. तो विचार पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसजींनी केला. देवेंद्र फडणवीसजींनी मराठा आरक्षण कायदा मंजूर केला, मंत्रिमंडळ, विधानमंडळ, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. पण या नतद्रष्ट लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आहे हे मांडण्याची पद्धती चुकवली. जेव्हा ही केस अंतिम स्टेजला होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झोपी गेले होते, महाविकास आघाडीचे सर्व नेते झोपी गेले होते, पृथ्वीराज चव्हाणजी तुम्ही स्वतः झोपी गेले होते. तुम्ही जर त्याच वेळेस उच्चस्तरीय वकील लावले असते, सुप्रीम कोर्टाला हे समजून सांगितलं असतं की मराठा समाज कसा आर्थिक सक्षम दुर्बल आहे. आणि खरंच आहे, आज मी मराठा समाजाला अनेक लोक असे आहेत, अनेक परिवार असे आहेत जे आर्थिक दुर्बल आहे, सामाजिक परिस्थिती दुर्बल आहे. या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही सर्वपक्षीय ठराव केला, भाजपाने ठराव केला, आम्ही सर्वपक्षीय लोकांनी समर्थन केलं दिलं की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. आणि मग आत्ता तो पृथ्वीराज चव्हाणजी म्हणतात की तेव्हा दिलं असतं. अरे, मराठा समाजाचे जनकच त्या ठिकाणी आरक्षणाचे देवेंद्रजी आहेत. तुम्ही घालवलं,
आत्ता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे सारखा एक मर्द मराठा मुख्यमंत्री आहे, त्यांनी छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होऊन सांगितलं की मराठा समाजाला मी आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, पण हे करताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही, धक्का धाकू देणार नाही आणि धक्का लावू नये, सर्वपक्षीय बैठकी ठरलं आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देणारे खरे देवेंद्रजी आहेत आणि आता एकनाथजींनी निर्णय घेण्याची पुढे निर्णय घेतील असं मला वाटतं.